नमस्ते, दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा तुमच्या भेटीला आलेलो आहे। आता हे पहा, मग अशी बोलता बोलता एक वाक्य मी सांगत होतो, त्यात मी असं सांगितलं, कितीही आपण ज्ञान जरी म्हटलं तर परीक्षे दृष्टीने ह्या टॉपिकचं महत्त्व काय हे आपण पाहणार आहोत। त्या अगोदर पहिल्यांदा FW टेलर यांची आपण काय करूया, शास्त्रीय तत्वे पाहूया। त्या शास्त्रीय तत्वामध्ये पहिलं तत्व त्यांनी कोणतं मानले पहा, विज्ञान आहे मूलभूत नियम नाही, म्हणजे काय, बेस्ड ऑन सायन्स, बेस्ड ऑन सायन्स, इट इज नॉट अन एलिमेंटरी प्रिन्सिपल, असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे हा जो नियम त्यांनी बनवला त्याला थोडासा वैज्ञानिक आधार द्यायचा प्रयत्न केलेला आहे। ते काय म्हणतात, संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंब ची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे। म्हणजे काय म्हणतात, अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य होईल। टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट चढवण्यासाठी उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन करता येऊ शकते। याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीला शास्त्रीय आधार देणं अधिक फायद्याचं असतं। यानं असं केलेलं आहे म्हणून आपण तसं करूया, किंवा त्यांनी तसं केलेलं आहे म्हणून आपण असं करूया, असा ह्यात नियम कोठेही येत नाही। तर त्याला सायंटिफिक रिझन असलं पाहिजे, असं स्पष्ट त्यांनी मत सांगितलं। दुसऱ्यामध्ये काय सांगितलंय, समरसता आहे विवाद नाही। म्हणजे व्यवसायामध्ये मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा सुंदर असा समन्वय असला पाहिजे। तो जर समन्वय नसेल तर व्यवसायाच्या प्रगतीला फार मोठा बाधा ठरतो। म्हणून विवाद करायच्याऐवजी, म्हणजे का आपण म्हणतो ना, संवाद करा, वाद करू नका, तेच प्रिन्सिपल हे सांगतात। या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापनात सामंजस्य असले पाहिजे। जरी मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणत्या बाबतीत जरी मतभेद असले तरी त्यांनी ते सामंजस्याने एकत्र बसून चर्चेने सोडवावेत। त्यासाठी माझंच म्हणणं खरं आणि दुसऱ्याचं म्हणणं चुकीचं असं म्हणायचं नसतं। म्हणून एक मित्रांनो वाक्य लक्षात ठेवा, जगप्रसिद्ध तत्ववेत्ता ज्याला रशियन क्रांतीचा जनक असं म्हटलं जातं, त्या लेनिनचं वाक्य असं आहे, जर जास्त वेगानं आपणाला पुढे जायचं असेल, जर जास्त वेगानं आपणाला पुढे पळायचं असेल तर एक पाय नेहमी पाठीमागे घ्यावा लागतो। म्हणजेच विवाद करायचा नाही, समरसता दाखवायची, असं त्यांनी यातनं सांगितलेलं दिसतं। नंतर पुढचं प्रिन्सिपल काय आहे बघा, मानसिक क्रांती। हा एक मोठा सिद्धांत FW टेलर यांनी मांडलेला आहे। ते म्हणतात, कर्मचारी आणि व्यवस्थापन ह्या दोन्हींचा एकमेकाकडे पाहण्याचा बदल हा सकारात्मक असला पाहिजे, त्यालाच आपण मानसिक क्रांती असं म्हणतो। कुणीही एकमेकांच्या विषयी जर पूर्वग्रह दूषित पद्धतीने जर पाहू लागले तर मालक काय करतील, कर्मचाऱ्यांचे दोष काढत बसतील आणि कर्मचारी मालकांचे दोष काढत बसतील। असं न करता एकमेकाला आपण सकारात्मक दृष्टीने बांधून घेणं, तरच ध्येय प्राप्ती होऊ शकेल। म्हणजे आपल्या व्यवहारातलं उदाहरण देतो, सासू आणि सुनेसारखं असतं। सासूला नेहमी सुनेचं कोणती गोष्ट पटत नाही, तशी सुनेला सुद्धा कोणतीही सासूची गोष्ट पटत नाही। दोघींनी पण एकमेकांच्या चांगल्या गोष्टींची जर देवाणघेवाण करू लागल्या आणि जर एखादा दोष असेल त्याकडे दुर्लक्ष करू लागल्या तर तो संसाराचा गाडा जसा छानपैकी पुढे जाईल, तसंच व्यवसायामध्ये सुद्धा असतं। हा मानसिक क्रांतीचा हा फार मोठा सिद्धांत आहे असं मला व्यक्तिगत वाटतं। नंतर म्हटलं, सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही। कोणत्याही गोष्टीमध्ये व्यवसायाच्या हितातच आपलं हित आहे हे मानलं पाहिजे। म्हणजे FW टेलरांचं हे तत्व हेनरी फेवेलच्या कोणत्या तत्वाशी लागू पडतं तुमच्या लक्षात आलं का पहा, व्यक्तिगत हितापेक्षा सामाजिक हिताला प्राधान्य। व्यक्तिगत स्वार्थ पाहायचं नाही, समाजाचं कल्याण झालं ना त्यात माझं कल्याण होतच, माझं एकट्याचं कल्याण होऊन ते समाजाचं व्हायला नको, हा संकुचित दृष्टिकोन झाला। म्हणून ते काय म्हणतात, सहकार्य करायचं एकमेकांना,
व्यक्तिगत स्वार्थ करायचा नाही. जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल, उदाहरणार्थ बँकेतलं उदाहरण आपण घेऊया, बँकेतलं एक महत्त्वाचं खातं म्हणजे कॅशियर, त्याला आपण रोखपाल म्हणतो. साधारणतः 3:30-4 वाजता जेव्हा बँकेचे ग्राहकांशी व्यवहार संपतात, त्यानंतर पुढील एक तासभर त्यांना स्वतःचे अकाउंट्स टॅली करण्यासाठी वेळ लागतो. मग एखाद्या कॅशियरची जर गडबड होत असेल, हिशोब जर लागत नसेल, तर दुसऱ्या त्यांच्या सहकार्यांनी त्यांना येऊन तिथं मदत केली पाहिजे, म्हणजे याला सहकार्याची वृत्ती म्हणतात. याच्यापेक्षा मी असं म्हणेन, 1:30 जर प्रचंड बँकेत गर्दी असेल, तर दुसऱ्या एखाद्या टेबलच्या कर्मचाऱ्यानं आपलं काम तात्पुरतं थांबवावं, कारण ते ऑफिशियल काम आहे, ते नंतर पण करता येऊ शकतं. आणि जिथं गर्दी झालेली आहे तिथं यायचं, पटकन पैसे घेण्याचं किंवा मोजण्याचं जरी काम केलं, तरी कॅशियरला फार मोठा तो आधार असतो, त्याला सहकार्य असं म्हटलं जातं. नंतर म्हणलेलं आहे जबाबदारीचे विभाजन. अधिकार आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे काय म्हणतात पा, व्यवस्थापन आणि कर्मचारी यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदारीचे योग्य विभाजन केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण अधिकार देतो, तेव्हा त्याला जबाबदाऱ्या पण द्याव्या लागतात. याचाच अर्थ, जेव्हा त्याच्याकडे जबाबदाऱ्या येतात, तेव्हा त्याच्याकडे ॲटोमॅटिक काय अधिकार येतात. जर याचं व्यवस्थित विभाजन केलं, तर कोणावर एका व्यक्तीवरती कामाचा प्रचंड बोजा पडणार नाही, असं हे तत्व सांगतो. नंतर काय म्हणतात पहा, अधिक कार्यक्षमता समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. म्हणजे काय, कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते. अगदी उदाहरण घ्यायचं म्हणलं, अगदी युद्धकलेचं उदाहरण घ्या. युद्धामध्ये सेनापती विजय होतो, राजा विजय होतो, परंतु त्याला जे सहकार्य करणारे जे अनेक सैनिक असतात, त्यांचंही योगदान फार महत्त्वाचं असतं. त्या सर्वांच्या योगदानाशिवाय तो सेनापती किंवा राजा कधीही युद्ध जिंकू शकत नाही. व्यवसायामध्ये तेच आहे, राजकारणामध्ये तेच आहे. पंतप्रधान जेव्हा एक यशस्वी पंतप्रधान म्हणून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करतो, तेव्हा त्या पंतप्रधानांना सहाय्य करणारे सर्व मंत्रालय, त्या मंत्रालयातील सचिव यांचं जसं योगदान महत्त्वाचं आहे, तसंच अगदी तसंच व्यवसायामध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान फार महत्त्वाचं मानलं गेलं. अर्थात FW टेलर असो किंवा हेनरी फेअल असो, या दोघांनी तत्व मांडलेले आहेत. मांडण्याची पद्धत वेगळी, प्रक्रिया वेगळी, मूलभूत फरक एवढाच आहे. FW टेलर यांनी प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार दिलेला आहे. हा एक महत्त्वाचा भाग आल्यानंतर या टॉपिकमधल्या मी शेवटच्या भागाला सुरुवात करणार आहे, ते म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला ऑडिओ पाठवला, तेव्हा मी स्पष्ट सांगितलं होतं, तत्व आणि तंत्र यामध्ये फरक आहे. तत्व कशाला म्हणायचं, तत्व म्हणजे सर्वसाधारण नियम. आणि सर्वसाधारण नियम कोणता, जो नियम एवढ्या उच्च कोटीचा असतो की सर्वजण त्या नियमाचा स्वीकार करतात. जेव्हा सर्वजण त्या नियमाचा स्वीकार करतात, तेव्हा त्याचं तत्वामध्ये रूपांतर होतं. आणि तंत्र म्हणजे काय, तंत्र असं आहे की तंत्र हे एक टेक्निक आहे की त्याचा साधन म्हणून उपयोग केला जातो. म्हणजे जे तत्व आपण मांडलेलं आहे, ते तत्व पूर्णत्वास न्यायसाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी आपणाला इतर सहाय्यक काय साधनांची गरज असते. त्या साधनांच्या मदतीशिवाय ते तत्व पूर्ण होणार नाही, म्हणून आपण त्याला तंत्र असं म्हणतो. या ठिकाणी त्यांनी जी तंत्र मांडलेले आहेत, काही उपतंत्र मांडलेले आहेत, त्याचा एक 5 मिनिटांमध्ये आपण विचार करूया. पहिलं तंत्र कोणतं आहे बघा, कार्य अभ्यास किंवा त्याला वर्क स्टडी असं म्हणतात. उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला पाहिजे. याचा अर्थ काय, कोणतं काम कोणाला द्यायचं. जर एखादी व्यक्ती त्या कामामध्ये तरबेज असेल, परफेक्ट असेल, तर त्याला ते काम द्यावं. जर एखादी व्यक्ती त्या कामामध्ये एवढी परफेक्ट नसेल, तर ते काम दुसऱ्या व्यक्तीला द्यावं. अशा प्रकारे कामाची विभागणी.
खेळामध्ये कसं असतं पहा, ज्यांना चांगली बॅटिंग जमती त्यांना बॅटिंगचं जबाबदारी असते, ज्यांना चांगली बॉलिंग येते त्यांना बॉलिंगची जबाबदारी दिली जाते, बाकीचे अष्टपैलू असतील, खेळाडू, विकेट किपर असेल, अन्य कोणी पण असेल, प्रत्येकांना त्यांची त्यांची जबाबदारी दिलेली असते. आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय टीमचे एक यशस्वी कर्णधार म्हणून आपण महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करतो. धोनीनी काय केलेलं आहे, धोनीनी काय केलेलं आहे, विकेट किपरची जबाबदारी स्वीकारली आहे. आपण जर धोनीला म्हणलं तुम्ही जाऊन बॉलिंग करा, तर धोनी बॉलिंग करू शकणार नाही. का करू शकणार नाही, त्याचं कारण असं असणार आहे त्यांना आपण विकेट किपरची जबाबदारी दिली आहे. तसं याही ठिकाणी आपण त्यांचा आधार घेऊ शकतो. असो, पुढं काय म्हणले पहा की कार्य अभ्यासामध्ये वेळेचा अभ्यास, टाईम इज मनी असं आपण म्हणतो. ते नियम या ठिकाणी फार लागू होतो. कसं ते पहा, एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, एखादं काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, बिंदा जाओ किती वेळ लागेल हे आपल्याला माहीत आहे का? नाही असं म्हणून चालणार नाही, त्याचं आपण परफेक्ट नियोजन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं एक टाइम लिमिट ठरलेलं असतं, त्यानुसारच त्या कामाला जर आपण वेळ दिला तर ते काम अत्यंत व्यवस्थित होतं किंवा निर्धारित वेळेत पूर्ण होईल. अन्यथा उदाहरण जर द्यायचं म्हटलं, एक छोटं उदाहरण देतो, एक आपणाला पत्र एखाद्या कंपनीला पाठवायचं आहे, ते टायपिंगला 10 मिनटं लागतात असं गृहीत धरूया. त्या संबंधित कर्मचाऱ्याला आपण 15 मिनटं वेळ देणं ठीक आहे. एक पत्र टाईप करण्याच्या कामासाठी जर एखादा कर्मचारी एक दिवस वेळ लागत असेल तर तो वेळेचा अपव्यय आहे. म्हणून याला वेळेचा अभ्यास असला पाहिजे असं त्यांचं मत आहे. दुसरा यातला उप पॉईंट आहे पद्धत अभ्यास, त्याला मेथड स्टडी म्हणतात. कार्य पूर्ण करण्याच्या नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात. एक छोटं वाक्य तुम्हाला सांगतो की फार मोठ्या व्यक्तीचं ते वाक्य आहे, ते काय म्हणतात, यशस्वी माणसं कोणती गोष्ट वेगळी करत नाहीत, ती करण्याची पद्धत त्यांची वेगळी असते आणि म्हणून ती यशस्वी बनत असतात. अगदी त्याच पद्धतीनं आपण व्यवसायामध्ये कामाची विभागणी केल्यानंतर प्रत्येकांना ते त्यांच्या पद्धतीनं काम पूर्ण करण्यास सांगूया, जेणेकरून आपलं काम वेळेत पूर्ण होणं हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा हेतू आहे. नंतर हालचाल, व्यवसायामध्ये हालचाल हा भाग फार महत्त्वाचा मानला जातो. अनावश्यक हालचाल होऊ नये हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर अनावश्यक हालचाल झाली तर वेळ, श्रम, पैसा ह्या सर्वांचा अपव्यय होतो. म्हणून हे पहा विद्यार्थी मित्रांनो, साधं आपल्या कॉलेजमधलं उदाहरण घेऊया. कॉलेजमध्ये कसं असतं वा, प्राचार्यांची केबिन, त्याला लागून ऑफिस, ह्या गोष्टी असतात. का? प्राचार्यांचा ऑफिसचा नित्यनेहमी संबंध येत असतो. उलट विचार करा की कॉलेजचे वर्ग ज्या भागात असतात त्या भागामध्ये स्टाफ रूम असतं, म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचा जास्त संबंध येत असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्याकडे जायचं असेल तर वारंवार प्राचार्यांची केबिन आणि ऑफिसमधून जर जावं लागलं तर तो विद्यार्थ्यांचा अनावश्यक हालचालीमध्ये समावेश होईल. तसं व्यवसायामध्ये ज्या विभागांची एकमेकाला परस्पर लिंक असते, गरज असते, त्यानुसार त्याची रचना असली पाहिजे, हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. नंतर काय म्हणले बघा, थकवा अभ्यास, त्याला फॅटिक स्टडी असं म्हणतात. मनुष्य प्राण्याचं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य, एक विशिष्ट कालावधी काम केलं तर आपल्याला कंटाळा येतो किंवा थकवा येतो. आठवतं का बा, 7:30 आपलं कॉलेज सुरू होतं, 12:15 कॉलेज असतं, परंतु 9:30 ते 10:15 हे 15 मिनटं आपण काय घेतलेलं आहे, ब्रेक घेतलेलं आहे, सुट्टी घेतलेलं आहे. का? सलग 3 तासाचा आपण अभ्यास केल्यामुळं आपल्याला कंटाळा आलेला असतो, थोडासा थकवा आलेला असतो, तो निघून जावा. व्यवसायामध्ये पण तेच आहे, कर्मचाऱ्यांना विशिष्ट कालावधीनंतर एक थोडा वेळ विश्रांती द्यावी, जेणेकरून ते परत ताज्या मनानं फ्रेश होऊन परत पुढच्या कामाला सुरुवात करू शकतील, याचा पण अभ्यास केला पाहिजे. दुसरं काय म्हणतात ते, साधने आणि उपकरणांचे मान
नक्कीकरण म्हणजे जी साधना आपण कर्मचाऱ्यांना देणार आहोत ती स्टँडर्ड असली पाहिजे, उच्च दर्जाची असली पाहिजेत. कारण कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणाच्या मानकीकरणास समर्थन दिले आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण आणि उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय, उत्पादन खर्च, कामगारातील थकवा कमी होण्यास मदत होते. उदाहरण घ्या, MSME मध्ये कर्मचारी जे काम करत असतात त्यांना जी आपण हँड ग्लोव्ज असतील, सॉक्स असतील, बूट असतील, गॉगल असतील, चष्मे असतील किंवा उंच तारांची जोडणी करण्यासाठी यंत्र असतील, ती जर चांगली यंत्र दिली तर त्यांच्याकडून चांगलं काम होणार आहे. अन्यथा त्यांच्या आरोग्याला पण धोका होतो आणि त्यांचा कामावरती पण परिणाम होतो. नंतर काय म्हटलंय पहा, वैज्ञानिक कार्यरचना. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील, त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकतील. थोडक्यात काय, जी कार्यरचना करणार आहे, जो आराखडा करणार आहे, जे स्ट्रक्चर करणार आहे त्याला पण वैज्ञानिक आधार असला पाहिजे. जसं मगाशी आपण पाहिलं, कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक हालचाली होणार नाही जेणेकरून त्यांना थकवा येणार नाही अशीच रचना असावी. नेक्स्ट पॉईंट म्हणतात बघा, वैज्ञानिक निवड आणि प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. आपण असं म्हणतो बघा, परफेक्ट मॅन इन परफेक्ट पोस्ट. योग्य ठिकाणीच योग्य माणसाची गरज असते. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कामा कर्मचाऱ्याला काम कामावर ठेवून चालणार नाही. म्हणजे ज्या कामासाठी तो त्या का पात्रतेचा असेल तर त्याची निवड करावी असा हा भाग आहे. आणि निवड करून चालणार नाही तर त्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो चेंज इज द रूल ऑफ नेचर. आता तर असं म्हटलं जातं, ऑल थिंग्स आर चेंजेबल, ओनली वन थिंग इज परमनंट, ओनली वन थिंग इज परमनंट, दॅट इज अ चेंज. चेंज हीच गोष्ट आता परमनंट आहे, बाकीचं काही परमनंट राहिलेलं नाही. त्यामुळे झालेले बदल हे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं फार महत्त्वाचं असतं. असं तर म्हटलं जातं, आता ह्या मोबाईल किंवा तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमध्ये कालचा शोध आज जुना मानला जातो, आजचा शोध उद्या जुना मानला जाईल, म्हणून प्रशिक्षणाची गरज असते. आणि नेक्स्ट पॉईंट म्हणलंय कार्यात्मक संस्था. टेलर यांच्या या संकल्पनेत नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केले आहे, म्हणजे प्लॅनिंग वेगळं आणि इम्प्लिमेंटेशन वेगळं असं. आणि याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन व परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न असतात. ज्या व्यक्तीला, म्हणजे विद्यार्थी मित्रांना छोटं उदाहरण देऊया आपलं व्यवहारातलं, तुम्हाला परीक्षेत पेपर दिला, तुम्ही पेपर लिहिला, पेपर लिहिल्यानंतर तो पेपर तुम्हालाच तपासायला दिला, मला सांगाल का 80 पैकी जर पेपर असेल तर तुम्हाला किती मार्क मिळतील? 80 मिळतील. तुमचा पेपर तुम्हीच तपासता ना, तुमचा पेपर तुम्हाला तपासल्यानंतर तुम्ही तसंच मूल्यमापन करणार, आपल्याला चुका आपल्या दिसत नाहीत, म्हणून तुम्ही लिहिलेला पेपर आम्ही तपासतो, म्हणजे त्याचं योग्य मूल्यमापन होतं. हा प्रिन्सिपल आहे. त्यानंतर काय म्हणलंय बा, नियोजन स्तरावरती काय केलं पाहिजे, अंमलबजावणी स्तरावरती काय केलं पाहिजे, त्याचे कसे गट केले पाहिजे, त्यांनी ते व्यवस्थित आणि साध्या सोप्या भाषेत सांगितलं आहे, वाचल्यानं तुमच्या पटकन लक्षात येईल. शेवटच्या पॉईंटकडे येतो, विभेदात्मक दर वेतन योजना. याचा अर्थ काय हो, जी व्यक्ती आपल्या कामामध्ये एक्सपर्ट आहे, परफेक्ट आहे, अचूक काम करते, ज्यादा काम करते, त्याला ज्यादा वेतन दिलं पाहिजे. जी व्यक्ती काम चुकार आहे, कामामध्ये परफेक्ट नाही आहे, कामामध्ये प्रचंड गोंधळ होतो, प्रचंड चुका होतात आणि ज्यादा काम करत नाही, अर्थातच त्याला वेतन हे नेहमी कमी दिलं पाहिजे. ज्यादा वेतन दिल्यामुळं त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि कमी वेतन दिल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांना विचार करायला भाग पडतो, मला वेतन का कमी दिलं,
तर माझ्याकडून चुका झाल्या होत्या आणि ह्या चुका मला दुरुस्त कराव्या लागतील. म्हणून हा छानपैकी एक चौकटीचा बॉक्स दिलेला आहे. त्यात त्यांनी मी जे आत्ता बोललो ते सांगितलं आहे आणि तुम्हाला पण मान्य केलं पाहिजे. जर आम्ही काय करतो, ज्या विद्यार्थ्यानं पेपर छान लिहिलेला आहे त्या पेपरला चांगले मार्क देतो आणि व्हेरी गुड असा रिमार्क मारतो. ज्यांचा पेपर चुकलेला आहे, प्रचंड चुका आहेत, अपेक्षित उत्तर लिहिलेले नाहीत, त्यांना सुधारणा आम्ही सांगतो, सूचना सांगतो. हा त्या पाठिंब्याचा मूलभूत हेतू असतो. हा सर्व भाग तुमच्या लक्षात आला असेल असं समजतो. तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, हा टॉपिक झाल्यानंतर शांतपणे याचा अभ्यास करा, वाचन करा, चिंतन करा आणि नंतर आता स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. परत येत्या रविवारी सकाळी 9 वाजता भेटू. धन्यवाद.